दक्षिण मध्य मुंबईतले मनसेचे उमेदवार आदित्य शिरोडकर राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरे आणि नाशिकमधील मनसे उमेदवार डॉक्टर प्रदीप पवार यांच्याशी आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांनी बातचीत केली. या निवडणुकीत मनसेचे उमेदवार विजयी होतील असा विश्वास या तिन्ही नेत्यांनी व्यक्त केला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीसाठी आपली पहिली उमेदवारांची यादी जाहीर केलेली आहे. यामध्ये दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघातून मनविसेचे अध्यक्ष आदित्य शिरोडकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर नाशिकमधून डॉक्टर प्रदीप पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. हे दोन्ही उमेदवार आपल्यासोबत आहेत. आदित्य विद्यार्थी चळवळीचा अनुभव आहे, या निवडणुका जवळून बघितलेल्या आहेत, लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत, काय मुद्दे असतील? मुद्दे म्हणजे गेली काही वर्ष आमचा भारताच्या जी डी पीमध्ये शिक्षणाचा उपयोग होऊन बॅकअप लागून कसा पॉझिटिव्हली ग्रोथ होऊ शकेल ह्याच्यावरती आमचं काम चालू आहे. त्याचसोबत विद्यापीठात आम्ही 7 वर्ष झाले अनेक विद्यार्थ्यांचे महत्त्वाचे विषय हे घेत आलेलो आहोत आणि त्यानंतर स्थानिक विषयसुद्धा बरेचसे आहेत. आम्ही एक मॉडेल वॉर्ड तयार करून लोकसभा क्षेत्र कसा असावा याचा देखील प्रचार करणार आहोत. आता आपले एवढे 48 खासदार आहेत, पण तुम्ही कुठचेही प्रॉब्लेम्स या रेल्वेचा प्लॅटफॉर्मची उंची वाढवणं किंवा विद्यार्थ्यांचे प्रश्न किंवा मेडिकल फील्डमधले प्रश्न कुठचेही प्रश्न आपले सॉल्व्ह होत नाहीत, त्याच्यामुळे आम्ही सुशिक्षित आणि तुमच्या प्रश्नांना वाचा फोडणारे उमेदवार दिलेले. तुम्ही स्वतः कशा प्रचारात सहभागी होणार आहात? पूर्ण निवडणुकीचं कॅम्पेनिंग कसं असेल? बॅक ऑफिसपासून रोड शो पर्यंत मी कुठेही मला कुठच्याही उमेदवारांनी सांगावं मी तिथे जाणार. आपल्यासोबत नाशिकचे उमेदवार आहेत डॉक्टर प्रदीप पवार, त्यांच्याकडून जाणून घेऊया. तुम्ही सांगाल या मतदारसंघामध्ये तुम्हाला विजय पांढरे, छगन भुजबळ आणि हेमंत गोडसे यापैकी कोणाचं आव्हान वाटतं? नाही, मागचा पूर्व इतिहास लक्षात घेतला, राष्ट्रवादी आणि मनसे यामध्येच लढत झाली. मागच्या वेळेस आम्ही 20,000 मतांनी मागे राहिलो, शिवसेना 3 नंबरवर 80,000 फरकाने मागे फेकली गेली होती, त्यामुळे शिवसेना कुठेही या शर्यतीत पण आम्ही गिनत नाही. त्यानंतरच्या झालेल्या विधानसभेमध्ये आम्ही 6 लोकसभेत 1 खासदारामागे 6 आमदारांचं बळ असतं, त्यात 6 पैकी 3 आमदार आमचे निवडून आले. त्यानंतर 4था आमदार फक्त 2,000 फरकाने 2,800 मतांनी मला वाटतं मागे राहिलेत. आणि त्यानंतरच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत आम्ही 40 नगरसेवक निवडून आलो, 38 2 नंबरला अगदी थोड्या म्हणजे कमीत कमी 7 आणि जास्तीत जास्त 70-80 मतांनी निसटता पराभव झाला. महानगरपालिकेत महापौर आले, त्यानंतर त्र्यंबक नगर परिषदेत आमची सत्ता आहे, इगतपुरीत पंचायत समितीत उपसभापती आमच्या पक्षाचा आहे, छोट्या छोट्या गावातील पंचायत समिती ग्रामपंचायतीत पक्षाचे सरपंच आहेत, त्यामुळे पक्षाची जी बांधणी झालेली आहे गेल्या 5 वर्षात, त्यामुळे आम्ही मोठ्या फरकाने निवडून येणार याची मला स्वतःला एक सैनिक म्हणून खात्री आहे. भाजपचे नेते विधान परिषदेच्या निमित्तानेही कृष्ण कुंजेवर राज ठाकरे यांना भेटण्यासाठी येत आहेत, काय हे संभ्रमावस्था निर्माण होते? संभ्रमावस्था त्यांच्यामध्ये होते, आमच्या मनात सगळे आमचे गणितं पक्के आहेत, आमच्या मनातही पक्के आहेत, गडकरींच्या मनातही पक्के आहेत आणि बीजेपीच्या मनातही पक्के आहेत. आता संभ्रम ज्यांनी निर्माण केला त्यांनी त्यांची गणितं सोडवायची, ती मी कशाला सोडवू? आपण बघू शकाल शर्मिला ठाकरे यांनी जे विश्लेषण केलेलं आहे संभ्रमावस्था जे विरोधक आहेत त्यांच्या मनात आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मोहन आग्रेसह दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.